नमस्कार, मी तुम्हा सर्वांची लाडकी धाकड गर्ल अर्थात नेहा शितोळे तुमचं स्वागत करते एक घर बारा भानगडीच्या नवीन एपिसोड मध्ये. बिग मावशीची शपथ घेऊन सांगते, आजपासून प्रत्येक एपिसोड मध्ये जे काही बोलीन ते खरं बोलीन आणि थेट बोलीन. मांजी शपथ बिपत गायची नाय, जास्त शानपण करायचं नाही. चल आधी लवकर शो सुरू कर. पण काय झालं ना मावशी, बिग बॉसच्या घरामध्ये सध्या सगळेच जण एकमेकांच्या शपथा घेतात. बिग बॉसलाही सोडलं नाही हो त्यांनी. कसं आहे ना, आमच्या सीझनच्या वेळेला परवलीचा शब्द होता स्ट्रॅटेजी. घराच्या प्रत्येक कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये कुठले तरी दोन किंवा तीन सदस्य सतत स्ट्रॅटेजी करताना दिसायचे. तसा या वर्षीचा म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन 4 परवलीचा शब्द आहे पपेट. हा ह्याचा पपेट आहे, तो त्याचा पपेट आहे, हा ह्याला नाचवतो, तो त्याला नाचवतो, एवढीच चर्चा या आठवड्यात घरात बघायला मिळालेली आहे. आता बघूया या आठवड्यात काय काय घडलं. आजच्या ठळक बातम्या. विकास सावंतचा वाढला आवाज आणि अपूर्वा निंबळेकर अजूनही घरातल्यांवर नाराज. वातावरण झालं टाईट कारण यशश्री आणि अमृताची झाली चहावरून फाईट. आपल्याच गोडन जाऊ दे पुढं. किरण मानेंचा धूर्त राजकारणी ॲटिट्यूड याही आठवड्यात कंटिन्यूड. कुणीही आलं नाही अंगावर तरीही प्रसाद जवा दे जाऊन जाऊन घेतोय सगळ्यांना शिंगावर. बिग बॉसनी सीझन 4 सगळ्या स्पर्धकांना या आठवड्यात एक सरप्राईज दिलं. घरात आला एक सुपर हिरो, पण हा सुपर हिरो तुमच्या आमच्यातलाच होता, अर्थातच आपला कॉमन मॅन. खूप गमतीशीर टास्क घेऊन आला होता हा कॉमन मॅन. छान छान पत्रं लिहून आणली होती त्यांनी, पण आपल्या सगळ्या स्पर्धकांनी मिळून सगळ्याचा बट्ट्या बोळ केला. सगळ्यात पहिला टास्क होता नॉमिनेशन एक्सप्रेसचा, पण ह्या सगळ्या स्पर्धकांची एक्सप्रेस ही शटलच्या वेगाने चालत होती. प्रॉब्लेम हा आहे ना की तुम्हाला कुणाला नॉमिनेट करायचंय कुणाला नाही याच्यासाठी बिग बॉस तुम्हाला काहीतरी कारणं द्या असं सांगतात, आणि जी व्हॅलिड असावीत अशी प्रेक्षकांची किमान अपेक्षा असते. चॉकलेट तेच, रॅपर वेगळं, स्पर्धकाचं नाव वेगळं, पण स्पर्धकांनी एकमेकांना नॉमिनेट करण्यासाठी दिलेली कारणं तीच. पण एवढं होऊन सुद्धा, नॉमिनेट होऊन सुद्धा जे नॉमिनेट झाले त्यांना त्याचा काहीही सिरियसनेस नव्हता. कुठल्याही क्षणी आपण या घराच्या बाहेर जाऊ शकतो, या खेळातनं बाहेर होऊ शकतो, ही भावना कुणाच्याच मनाला कशी शिवत नाहीये. बिग बॉस मराठी सीझन 4 कंटेस्टंट्सना फक्त प्रेक्षक आणि कॉमन मॅनच नाही, तर स्वतः बिग बॉसही कंटाळलेले दिसत आहे. कारण यावेळच्या साप्ताहिक कार्याचं नाव होतं गेले उडत. पण हे साप्ताहिक कार्य सुद्धा ह्या सगळ्या कंटेस्टंटच्या नीट लक्षात आलं होतं असं मला वाटत नाही. खर तर प्रसादला सुरुवातीला कळलं होतं की हे कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी खेळलं जाणारं टीम मधलं कार्य आहे, त्यामुळे टीम मधल्या एका माणसाला निवडणं भाग होतं जो तुमच्या टीम कडनं तुमच्या टीमचं प्रतिनिधित्व करू शकेल कॅप्टन्सी टास्क मध्ये. पण नेहमीसारखं हे शांतपणे त्याच्या टीमला समजावून न सांगता त्यांनी प्रत्येकाशी भांडणं केली आणि एकमेकांवरती संशय घेत घेत ही टीम सपशेल हारली. हा टास्क जर कुणाच्या लक्षात आला असेल तर मला असं वाटतं रोहित आणि अक्षयच्या. त्यांना व्यवस्थित कळलं होतं की आपल्या टीमला कसं मॅनिप्युलेट करायचंय आणि शेवटी कॅप्टन्सीचे कंटेस्टंट्स म्हणून त्या वेटिंग एरियामध्ये कसं पोचायचं. त्यांनी ते व्यवस्थितरित्या केलं, भांडणं केली, मारामाऱ्या केल्या, पण शेवटी रोहित आणि अक्षय कॅप्टन्सीचे उमेदवार बनले. पण बिग बॉसच्या घरामध्ये नुसते कॅप्टन्सीचे उमेदवार बनून चालत नाही, कॅप्टन बनण्यासाठी कॅप्टन्सी टास्कही खेळायला लागतो. जो होता पार्किंगचा किंग, रोहितला आणि अक्षयला त्यांच्या नावाची गाडी बिग बॉसनी नेमून दिलेल्या पार्किंगमध्ये पार्क करायची होती. पण बिग बॉसनी इथे एक ट्रिक केली होती, रोहित आणि अक्षयला दर फेरीमध्ये त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी नवीन सहाय्यकांना निवडायचं होतं. झाली ना गोची, प्रत्येक फेरीला नवीन सहाय्यक निवडायचा असल्यामुळे त्यांना शेवटी समोरच्या टीमची मदत घ्यायला लागली आणि त्यानंतर ह्या टास्कमध्ये सगळ्यात जास्ती आउटशाईन झालेली व्यक्ती म्हणजे विकास सावंत. विकास, या आठवड्यात आय लव्ह यू, अमेझिंग खेळलास. कारण एका वेळेला जेव्हा दोन दोन चार चार जण मिळून सुद्धा ते गाडी ढकलू शकत नव्हते, तू एकट्याने ती गाडी ढकलत ढकलत पार्किंगपर्यंत नेलीस. द बेस्ट मूव्ह वॉज जेव्हा तू लांबून पळत येऊन क्यूट पद्धतीने अक्षयच्या गाडीला धडका मारून ती त्या पार्किंगच्या बाहेर काढायचा प्रयत्न करत होतास ना, तेव्हा आम्ही नुसते एंटरटेनच नाही झालो पण लोटपोट हसलो सुद्धा. विकास, ह्या आठवड्यामध्ये माझा फेवरेट प्लेअर तू होतास. तर आता बघूया कोण किती पाण्यात आहे आणि कसा होता या स्पर्धकांचा या आठवड्यातला परफॉर्मन्स. मावशी, मी टास्क मधल्या परफॉर्मन्स विषयी बोलतीये, तू कुठे बोलती कडे विषय घेऊन चालली आहेस. या आठवड्यातला सुपरस्टार प्लेअर
विकास सावंत एक नंबर खेळलायस भावा, तू आता किरण मानेंच्या छायेतून बाहेर पडून स्वतःचा गेम खेळतोयस, स्वतःची मतं मांडतोयस, हे सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडतंय. आणि टास्कमध्ये तू ॲब्सल्युटली ब्रिलियंटली परफॉर्म केलंस. या आठवड्यात माझ्याकडून तुला थम्स अप. पुढचा स्पर्धक आहे या आठवड्यात कॅप्टन झालेला रोहित शिंदे. अत्यंत फेअरली गेम खेळलास, अत्यंत फिअर्सली गेम खेळलास, त्यामुळे माझ्याकडून या आठवड्यात तुला थम्स अप. प्रसाद जवादे, मागच्याच आठवड्यात तुला बोलले होते जवादेने प्रत्येक गोष्टीत भांडणं उकरून काढायची काय गरज आहे, आता तर घरातली लोकंसुद्धा प्रसाद जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणून सोडून देत आहेत, तुला दुर्लक्ष करत आहेत तुझ्याकडे, आणि हे चांगलं लक्षण नाही आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाशी भांडलंच पाहिजे असं नाही आहे. स्वतःच्या टीममधल्या लोकांवरती थोडा विश्वास ठेव, तुझं म्हणणं आहे ते शांतपणे त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न कर. या आठवड्यात तुला ते काही जमलेलं नाही. हा नाही म्हणायला संचालक म्हणून बरा खेळलास, पण तरीही ओव्हरऑल थम्स डाऊन. पुढचा स्पर्धक त्रिशूल मराठे. मागच्या आठवड्यात तुझं जरा कौतुक काय केलं, या आठवड्यात तू दिसेनासच झालास. इव्हन पार्किंग का किंग या टास्कमध्येही तू फक्त इकडून तिकडून जाऊन त्या गाडीला हात लावताना दिसत होतास. अक्षयच्या बाजूनी मनापासून खेळताना मात्र आम्हाला तू दिसला नाहीस. त्रिशूल, नक्की काय करायला गेलायस? टास्क खेळायला, राजकारण करायला, का अफेअर करायला? कोण होणार आहे तुझी गर्लफ्रेंड? या चिकण्याची गर्लफ्रेंड मीच होणार. बघितलंस त्रिशूल, आमची मावशी तुझी वाट बघतीये. लवकर बाहेर यायचं नसेल ना तर चांगला गेम खेळ, आणि म्हणूनच या आठवड्यात तुला थम्स डाऊन. प्ले बेटर. किरण माने, एक शीत म्हणून म्हणून त्या विकास सावंतला भडकवणं जरा बंद करा, कारण प्रेक्षक ना शीतावरून भाताची परीक्षा करतात. तुम्ही जे काही घाणेरडं कपटी राजकारण घरात करताय ते आम्हाला अजिबात आवडत नाही आहे, त्यामुळे नाटकीपणे वागण्यापेक्षा आणि नाटकीपणे आलेलं टास्क लेटर वाचण्यापेक्षा टास्कमध्ये परफॉर्म करण्यावरती लक्ष द्या. आम्हाला तुमचा गेम बघायचा आहे, तुमचा नाटकी हसरा चेहरा नाही, त्यामुळे याही आठवड्यात माझ्याकडून तुम्हाला थम्स डाऊन. पुढचा स्पर्धक अक्षय केळकर. डोक्याने खेळतोयस, तुला टास्क समजत आहे, टास्कमध्ये काय करायचं हे तुझ्या पटकन लक्षात येतंय, पण बाबा बेंबीच्या देठापासनं सतत आरडाओरडा करू नकोस रे, नाहीतर उगाचच तुला प्रसादच्या लाईनीत जाऊन बसायला लागेल. पण तरीही या आठवड्यात तुझी दमदार फाईट दिलीस, त्याच्यासाठी थम्स अप. तेजस्विनी लोणारी, मला पहिल्या आठवड्यापासूनच ह्या मुलीमध्ये खरंच काहीतरी स्पार्क दिसतोय. सगळ्यांशी नीट वागत वागत, सगळ्यांना नीट ऑब्झर्व करत करत तू तुझा गेम खेळतीयस. या आठवड्यातल्या परफॉर्मन्ससाठी थम्स अप. मागच्या आठवड्यातली कॅप्टन समृद्धी, याही आठवड्यात कन्सिस्टंटली चांगलं खेळतीय. सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा प्रयत्न करते, टास्कमध्ये उत्तम परफॉर्म करते. स्ट्रेंथ, स्टॅमिना आणि कन्सिस्टन्सी या तिन्हीचंही तू उत्तम उदाहरण आहेस, त्यामुळे माझ्याकडून तुला थम्स अप. पण ऐक ना, त्या त्रिशूलचा काय किस्सा आहे का नक्की? पुढची स्पर्धक अपूर्वा नेमळेकर. मागच्या आठवड्यात फक्त तुझाच आवाज होता बिग बॉसच्या घरात, आणि या आठवड्यामध्ये तुझी किरकिर आहे, सतत कुणा ना कुणाच्या तरी कानाशी लागून एवढंच करतीयस. परफॉर्मन्स हवा आहे, परफॉर्मन्स. नुसते टी शर्ट्सवरचे कोट्स वाचून प्रेक्षक तुला मतं देणार नाही आहेत. या आठवड्यात माझ्यासाठी अपूर्वा नेमळेकर थम्स डाऊन. रुचिरा, मला तुला एवढंच सांगायचं आहे, मी तुला या आठवड्यात थम्स अप दिला असता जर तू स्वतःसाठी खेळली असतीस तर. मला मान्य आहे रोहित आणि तू एकत्र ह्या घरामध्ये आलेले आहात, पण दरवेळेला त्याच्या परफॉर्मन्समुळे तुझा परफॉर्मन्स ओव्हरशॅडो होण्याची काहीच गरज नाही, तर तो पुढे जात राहील आणि तू आहेस तिथेच राहशील. त्यामुळे या आठवड्यात तुला अजून चांगलं करायचं आहे, त्याच्यासाठी म्हणून थम्स डाऊन. या पुढची आपली स्पर्धक आहे मेघा घाटगे. मेघाताई, तू कन्सिस्टंटली चांगला गेम खेळतीयस, टास्कमध्ये उत्तम परफॉर्म करतीयस, आणि घरालासुद्धा एकत्र बांधून ठेवण्यासाठी जे काही करायला लागेल ते करतीयस. माझ्याकडून या आठवड्यात तुला थम्स अप. योगेश, जेंटल जायंट, तू प्रूव्ह केलंस की तू खरंच जेंटल जायंट आहेस, कारण तू जर तुझी खरी ताकद लावली असतीस तर मला वाटतं पार्किंग का किंग या टास्कमध्ये सगळे कुठल्या कुठे उडून गेले असते, पण तू अत्यंत कंट्रोल खेळ खेळत खेळत रोहितला कॅप्टन व्हायला मदत केलीस. एकूणातच घरातला तुझा वावर मला आवडतोय, सो थम्स अप. पुढची स्पर्धक आहे अमृता देशमुख. मागच्या आठवड्यात तुला बरं नव्हतं म्हणून आम्ही सगळ्यांनीच तुला थोडासा बेनिफिट ऑफ डाऊट दिला, पण याही आठवड्यात तू विशेष काही करताना दिसतच नाहीयेस. अगं नॉमिनेटेड आहेस तू, बॅगा भरून ठेवायला मजा येते का तुला? आणि नुसत्या बॅगा भरून नाही, कधी प्रेक्षक फटकन तुला बाहेर काढतील ना कळणारही नाही. तुझा परफॉर्मन्स सुधार ग बाई,
थम्स डाऊन अमृता धोंगडे. अगं किती कचकच करशील बाई, टास्कमध्ये नुसतंच तुझा आरडाओरडा ऐकू येतो, परफॉर्मन्स दिसतच नाही. हा नाही आहे कोल्हापुरी बाणा, हा लक्षात घे. सरांनी तुझा आवाज वाढवायला नाही, परफॉर्मन्स अप करायला सांगितलं होतं, जो काही तू या आठवड्यातही केलेला दिसत नाही आहेस, त्यामुळे माझ्याकडून तुला थम्स डाऊन. पुढची स्पर्धक यशश्री. फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरांच्या पप्प्या घ्यायला, स्वतःशी बोलायला, पहाटे उठून स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करायला, आणि माझ्यातलं मूल कसं कोणी समजूनच घेत नाही हे करायला गेली आहेस का बिग बॉसच्या घरामध्ये? अगं स्वतःतलं मूल जपण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस आयुष्यभर करत असतो, पण म्हणून प्रत्येक माणूस प्रत्येक सिच्युएशनमध्ये बालिश वागत नाही ना. हे वागणं बंद कर, नाहीतर आम्ही तुला बघणं बंद करू. थम्स डाऊन. आणि आता आपण बोलूया या आठवड्यातल्या शेवटच्या स्पर्धकाविषयी, ज्याला मी दिलेला आहे थम्स डाऊन. तुमच्या लक्षात आलंच असेल मी कुणाविषयी बोलतीये. अहो निखिल राजे शिर्के, या स्पीडने पुढे जात राहिलात ना तर बिग बॉसच्या घरात तुमचा टिकाव लागणं खरंच अवघड आहे. ऐका माझं, पुल युअर सॉक्स टिल हिअर नाव, आणि प्लीज पुढच्या आठवड्यात परफॉर्म करा. नाही म्हणायला या आठवड्यात तुमचा थोडासा आवाज आला, पण तो तुमच्याच मित्राशी भांडताना, त्यामुळे लोकांना असं वाटतंय की हे तुमचंच काहीतरी साटलोट आहे. बघा, विचार करा, घरातली लोक तुम्हाला मास्टर माइंड मास्टर माइंड का म्हणतायत असा प्रश्न आम्हाला प्रेक्षकांना आता पडलेला आहे. तर आता बघूयात काही मसालेदार मी. तू बिग बॉसमध्ये भांडणारे टीममेट्स, सी सीमध्ये असलेला मी. अपूर्वा नेमळेकर म्हणते माझ्याशी नीट वागायचं, आणि बनवा बनवीचा रेफरन्स घेऊन मीमकर म्हणतायत नाही वागत जा, तुला करायचं ते कर. आणि हे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, निखिल राजे शिर्केचं बोलणं ऐकून लोक म्हणतायत भाई थोडा जल्दी बोल, कल पनवेल निकलना आहे. मीम्स बरोबरच मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुमच्या काही कमेंट्सही वाचणार. मालेकर साक्षी 3 म्हणतायत विकास भावा फुल कडक खेळलास, कुणाला नाही जमलं ते तू करून दाखवलंस. ॲब्सल्युटली अग्री विथ यू साक्षी. त्याच्या पुढची कमेंट आहे यशश्रीसाठी. युनिक क्वीन 16 म्हणतायत यशश्रीला काहीच कळत नाही, खूप बालिश आहे आणि नको तिकडे ओव्हर रिॲक्ट करते. आय समाव अग्री विथ यू. निखिल जयहिंद म्हणतायत यांना चहा वगैरे भेटत नाही का बिग बॉसच्या बाहेर? खरंच आहे चहा. अशाच कमेंट्स करत राहा, तुम्हाला काय वाटतंय हे प्लीज आमच्यापर्यंत पोचवत राहा. पण मला काय वाटतंय माहिती का, यंदा मीमकरांवर सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 4 स्पर्धकांची छापच पडत नाही आहे, त्यामुळे अजून काही इंटरेस्टिंग मीम्स येतच नाही आहेत. अरे स्वतःसाठी नाही, बिग बॉससाठी नाही, प्रेक्षकांसाठी नाही, किमान आपल्यावरती मीम्स बनावे म्हणून तरी जरा बरं खेळा. भांडण तंटा राडा टास्क, प्रत्येकाचे निघणार मास्क, कोण काढणार कुणाची खोडी, कोण बोलत राहणार गुडी गुडी, जाणून घेण्यासाठी बघत राहा एक घर 12 भानगडी.